एका बाजूला हा सगळा लेटर वॉर सुरू असताना दुसऱ्या बाजूला आज महाविकास आघाडी सरकारमधल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका नेत्याने एक वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं। अनंत गीते जे शिवसेनेचे मंत्री राहिलेले आहेत, अनंत गीतेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार तोंडसूट घेतलं आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा अनंत गीते यांच्यावर शरसंधान साधलं, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांमधलं हे वाकयुद्ध आज दिवसभर गाजलं। अनंत गीते यांचा पराभव झालाय, ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर ते कुठेतरी उद्वेगानं हे सगळं बोलतायत असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं। पण राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच आहेत असं सांगत गीतेंनी राष्ट्रवादीवर जोरदार तोफ टाकली आणि त्याला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरेंनी अलीकडच्या काळात गीतेंचा राजकीय अवस्था सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी झाली आहे, त्यामुळे या भावनेतून वैफल्यग्रस्त झाले ते आणि त्यांनी हे विधान केल्याचं त्यांनी म्हटलं। गीतेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी कसं प्रत्युत्तर दिलं जाणून घ्या। कुठलाही नेता, दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने किती उपाध्या देऊत, त्याला कुणी जाणता राजा म्हणू, कुणी आणखीन काय म्हणू, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही। आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब, आमचे गुरु ते होऊ शकत नाही, होऊ शकतात का? कदापि होऊ शकत नाहीये। अलीकडच्या कालावधीमध्ये आनंद गीते साहेबांची अवस्था राजकीय दृष्ट्या सांगताही येत नाही आणि सहनीय होत नाही अशा पद्धतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांचे ते उद्गार त्या ठिकाणी आलेत असं मला स्वतःला त्या ठिकाणी जाणवत आहे। म्हणून ते बोलल्याने काही फरक पडत नाही, कारण सूर्यावरती थुंकण्याचा तो प्रकार आहे। पवारसाहेब या देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत। मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे। कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे। मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही। आणि म्हणून एक निर्देश तुम्हाला देणार, एक आदेश देणार आहे, जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहोत। कसं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास आनंद गीतेंना कळण्याचं काही कारणच येत नाही। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कदाचित थोडंसं वय झालंय, निवडणुकीमध्ये पराजय झालाय, नैराश्य खूप मोठ्या प्रमाणावरती आलंय, ते अतिनैराश्यापोटी कदाचित राजकीय भान विसरून एखादं वक्तव्य होऊ शकतं, याच्यापेक्षा ती दखल घेण्यासारखं ते नाही आहे। ही जी सत्ता, ही सत्तेची तडजोड आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत, ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय, ज्या दिवशी तुटेल, तुटू नये, माझं काय श्राप नाही, त्यांना श्राप नाही आहे, मी इथून श्राप नाही देत आहे, पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय तटकरीच्या घरी तुम्ही जाणार आहात, आपल्याच घरी याल ना, कोणाच्या घरी जाणार, आपल्याच घरी येणार, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच घरी आम्ही येणार, आम्ही दुसऱ्या घरी जाणार नाही। मग आपलं घर टिकवायचं की नाही, आपलं घर सांभाळायचं की नाही, आपलं घर भक्कम करायचं की नाही, म्हणून आपली ताकद आपल्याला वाढवायची। स्थानिक पतिवृत्ती कलगीतून राष्ट्राचं काही कारणच आहे, कारण आमच्या मनात स्पष्ट भावना आहेत की राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार, सोनियाची गांधी, आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी विचारपूर्वक त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे तसं कलगी पूर्ण असल्याचं काही कारण नाहीच। ज्यांना काही वेळेला राजकीय स्थान उरत नाही अशी स्वतःच्या सावलीला भिणारी माणसं काही वेळेला अशी उपद्व्याप करत असतात, यापेक्षा पलीकडं काय महत्त्व देण्यासारखं ते काय वक्तव्य असं मी काय मानत नाही।